सांगितलं जे डिपार्टमेंट जे सर्व वरिष्ठ अधिकारी पण आहे सीईओ पण आहे सर्व स्थानिक लोकांनी पण चांगला सपोर्ट केला म्हणून हा उभे राहिला मला फक्त आपला अशी विनंती आहे की तुम्ही आता सिनेरीवर आला आहे तुम्ही पण आले असेल यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की तिथे वेगळा वातावरण उत्साहाचं वातावरण संध्याकाळी आरतीमध्ये तुम्ही कवर तरी करणार आहे अशी माझी रिक्वेस्ट आहे सर्वांची रिक्वेस्ट आहे पण स्वतः पण एक दिया हातामध्ये घ्या अशी माझी पण रिक्वेस्ट आहे आणि त्याशिवाय संध्याकाळी जाणता राजाचा कार्यक्रम मोठा गॅपने आता आज होणार आहे मी मुंबईमध्ये 15 वर्षापूर्वी बघितला होता कारण माहिती नाही तुम्ही कधी बघितला जाणता राजाच्या कार्यक्रमात ते पण बघत आणि रात्री आपण जे काय टेंट सिटी आहे किंवा अन्य जे काय आहे आता पण ते परमानंट ते करणार आहे इथे आपण एक मोठा परमानंट शिवकालीन गाव उभा करू टेंट सिटी पण आपण परमानंट करू त्याशिवाय इथे पण छत्रपती शिवाजी महाराजचा एक म्युझियम पण उभा करू हे जे काही प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट पण आपण परमानंट आता आज शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजच्या ज्या जन्माभिषेकचा कार्यक्रम आहे ते पण आपण दरवर्षी करू मी आता इथे यायपूर्वी माननीय देवेंद्रजीने विचारला होता ते फायनान्स मिनिस्टर आहे माझे नेता पण आहे की आम्ही घोषणा करू शकतो का त्याने नकार दिला आहे की तुम्ही घोषणा करा म्हणून आम्ही जुन्नरचे पर्यटन विकासासाठी 100 करोड रुपयाचा प्रोजेक्ट आता पुढच्या वर्षी आम्ही इथे खर्च करणार आहे पुढच्या वर्षी तुम्ही इथे येतील मला लक्षात येईल की आपण काय चेंज झाला आहे आता हा जे काही आज आरतीचा कार्यक्रम आहे शिव आरतीचा महाआरतीचा ते एक अतिशय नवीन कार्यक्रम आहे आपण आरती करता पण 25, 30, 35, 50 मला माहिती नाही किती लोक जमणार तुम्ही असेसमेंट करू शकता नंतर असा इथे कधी झाली नाही इथे मोठ्या प्रमाणामध्ये कधी पण उत्सव पण झाला नाही जाणता राजाचा कार्यक्रम इथे आपण 14 वर्षानंतर इथे करताय सर्व जे काय काल अशोक पांडेचा कार्यक्रम मराठी बाळाचा छत्रपती शिवाजी महाराजच्या गीताचा झाला होता हे सर्व माझं उद्देश काय उद्देश असा जे आहे की जे आपले किल्ले आहे छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाची महाराष्ट्राची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुले आपण वाचले ते 50 वर्षाची त्याची आई होती पण त्याने जे 50 वर्षामध्ये जे केले ते 500 वर्षापर्यंत त्याचा अफेक्ट भारतामध्ये आणि विश्वमध्ये राहणार तुम्ही ते अनालिसिस करा त्याने जे न रोखले होते तो काय झाला त्याने जे काही त्यांच्या मॅनेजमेंटची स्किल त्यांच्या जे भारताचे स्वराज्याचे प्रति त्यांची समर्पण त्यासाठी त्याने काय काय त्याग केले स्वतःचे सर्व मित्रांनी सर्व नजीकच्या लोकांपैकी करून गमावले आता मी सकाळी आम्ही शिवसृष्टीवर होते त्रिवेणी पण बरोबर होते तुम्ही जमेल तर तिथे पण एक वेळा कवर करा अतिशय चांगली शिवसृष्टी त्यात माननीय अमितबाईने माननीय देवेंद्रजीने माननीय एकनाथ आणि शिंदेने उद्घाटन केलं आहे मला फक्त आता जास्त वेळ नाही आहे पण सर्वांना तिथे जायचं आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की तुमच्या सहकार्य पाहिजे महाराष्ट्राची जनताचा पण मनापासून धन्यवाद करतो महाराष्ट्र शासनातर्फे सर्व अधिकाऱ्यातर्फे माझे सर्व सहकार्यातर्फे की तुमचे प्रतिसाद मुले हे कार्यक्रम आम्ही पुढे घेत आहे पुढे पर नंतर पण तुम्ही आपले प्रतिसाद ठेवा तुमचे बरोबर आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच
पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।